भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये थोड्याच वेळात शेतकरी संघटना ध्वजारोहण करणार आहेत आणि त्यानंतर जमा झालेले शेतकरी घरी परतणार आहेत. आज सकाळी 9:30 दरम्यान आझाद मैदानामध्ये शेतकऱ्यांमार्फत झेंडावंदन होणार आहे. यमुनाताई बोजेकर या 73 वर्षाच्या महिला शेतकरी आहेत, यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे. केंद्रातल्या आणि राज्यातल्या कृषी धोरणांविरोधात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये 24 ते 26 जानेवारी असं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी इथे ठिय्या मांडून बसलेले आहेत. काल रात्री देखील आझाद मैदानामध्ये शेतकऱ्यांचा मुक्काम होता आणि आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर हे शेतकरी आपापल्या घरी परततील. आज राष्ट्रीय ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. सकाळपासून सर्व शेतकरी बांधवांसाठी विविध सामाजिक संघटनांनी सेवा दिलेली आहे आणि सकाळी चहा आणि नाश्त्याचं वाटप जमा झालेल्या इथल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तर आझाद मैदानामध्ये आज काल सुद्धा हे शेतकरी मुक्कामी होते. गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी या शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जमलेल्या या आंदोलनकर्त्यांसाठी अनेक सेवाभावी संस्था आता पुढे आलेल्या आहेत आणि चहा नाश्त्याचं वाटप या शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. अनेक शेतकरी बांधव शिस्तीनं उभे राहून चहा नाश्ता करतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. विविध मागण्यांसाठी शेतकरी राजा जो आहे तो मुंबईमध्ये आलेला आहे. 3 दिवसांचं आंदोलन आहे, कालचा मोर्चा होता, मात्र आज झेंडावंदन केल्यानंतर तो आपल्या गावी जाणार आहे. मात्र आपण बघू शकतो की ही मोठी जी रांग आहे ती आजचं या ठिकाणी पुन्हा एकदा सकाळी चहा नाश्त्याचं जी आहे त्यासाठी ही रांग लावण्यात आलेली आहे. हे सर्व जे शेतकरी बांधव आहेत ह्या दुपारी 9:30 दरम्यान जेव्हा झेंडावंदन होईल त्यानंतर हे झेंडावंदन झाल्यानंतर हे सर्व शेतकरी महिला असतील, पुरुष असतील, हे सर्व आपल्या गावाच्या दिशेने कूच करणार आहेत. आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी विविध ज्या समाजसेवी संघटना आहेत त्या समाजसेवी संघटना या ठिकाणी आपला सेवा बजावताना आपल्याला दिसत आहेत. आपल्याकडे आपण एक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, क्या बताएंगे की कितने दिन से आप यहाँ पे सेवा दे रहे हैं और ये जो कितने लोगों ने अभी तक सेवा ली है? सर, ये जो है हम 24, 25, 26 जो ये आंदोलन था किसानों का, तो हम ये तीनों दिन दो है यहाँ पे सेवा कर रहे हैं. हमने पानी की सेवा की है, जैसे आप देख रहे हो अभी चाय बिस्किट, सुबह का टाइम है तो चाय बिस्किट की हम सेवा कर रहे हैं. अब लाइन देख रहे हैं, ये लाइन जो है कंटिन्यूस जारी ही रहती है. रात को भी हम पानी की सेवा कर रहे थे, ऐसी ही लाइन थी और अभी भी ऐसी ही लाइन है. और जितने भी हमने करीबन लाखों के ऊपर जो है लोगों को यहाँ पे पानी बांटे हैं, बिस्किट बांटे हैं और चाय बांटे हैं, और हम ये सेवा करते रहेंगे. धन्यवाद. या अशा रीतीनं विविध ज्या एन जी ओज आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्या इथे येऊन सेवा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संतळेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंढरपुरातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिरंगा फुलांनी सजवण्यात आलं आणि खूपच सुंदर अशी ही सगळी सजावट दिसतीये. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये धार्मिक सणासोबतच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनालाही विशेष अशी सजावट करण्यात येते. आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली आणि यावेळी देवाला गर्द रंगाची अंगी आणि केशरी शुभ्र रंगाचं सोवळं परिधान करण्यात आलं होतं. अंगावर तिरंगी शेला सुद्धा घातलेला आहे. तर रुक्मिणी मातेला पिवळ्या रंगाची पैठणी परिधान करून शेला घातलेला आहे. देवाच्या गाभाऱ्यामध्ये चौखांबी, सोळखांबी, सभामंडप या सर्व ठिकाणी तिरंगा फुलांची आकर्षक अशी ही सजावट केली आहे, त्यामुळे संपूर्ण मंदिर अतिशय आकर्षक दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालय आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीला रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या 3 रंगांची रोषणाई या दोन्ही इमारतींवर केली आणि त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं या इमारती लक्ष वेधून घेत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगा ध्वजाच्या रंगामध्ये नवी मुंबई मनपा मुख्यालय रंगताना पाहायला मिळते. विद्युत रोषणाईमुळे पामबीच मार्गावरून महापालिका मुख्यालय आकर्षक दिसत आहे. तिरंग्याच्या रंगामध्ये सजलेली महापालिका पाहण्यासाठी तसेच मनमोहक दृश्य टिपण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.
छत्रपतींचा विचार म्हणजे